जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात महिलांना अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं. जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं महिलांना अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेविका वंदना गायकवाड, अजित गायकवाड, रवी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तदनंतर मान्यवरांचा सत्कार करून महिलांना अन्नधान्य वाटप करण्यात आलं. यावेळी रवी कांबळे यांनी महिला दिनी हा चांगला उपक्रम हाती घेतला आहे, त्यांना गरिबाची जाणीव आहे, कोरोना काळात देखील त्यांनी गरिबांना खूप मदत केली आहे असं अजित गायकवाड आणि वंदना गायकवाड यावेळी म्हणाले. आज रवी कांबळे, अजित भाऊ गायकवाड विचार युवा मंच स्थापनेचे अध्यक्ष आज रवी कांबळे यांच्या माध्यमातून आज गोरगरीब महिलांना 40 जणांना अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. महिला दिनाचं औचित्य साधून हा कार्यक्रम करण्यात येत आहे. आज महिला जागृती नसल्यामुळे महिलांच्या सर्व सुविधा जवळ पुरुषाच्या बरोबरीने सर्व सुविधा मिळाव्यात व त्या पद्धतीने मिळतही आहेत. आणि भगवान बुद्धाच्या मी प्रार्थना करतो की या त्यांना सर्व पद्धतीनेच सर्व सुख सुविधा मिळाव्या हीच अपेक्षा करतो. महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. महिला दिनाच्या शुभेच्छा खातर 365 दिवस महिला ही आतो दिवस रात्र कामच करते, पण आता 8 मार्चला जी जागतिक क्रांती झाली ती महिला ज्या कारखान्यात कापड कारखान्यामध्ये काम करत होते पण त्यांना व्यवस्थित पगार नव्हता किंवा पहिल्यापासूनच पुरुषांच्या एकदम कमी लेखली जात होती महिला, पण ती क्रांती झाल्यापासून 8 मार्च हा महिलांसाठी स्थापन केलेला दिवस आहे. आणि त्या दिवसापासून महिलांचं जे उच्च स्थान आहे ते प्रत्येकाला समजलेलं आहे. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.